नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत माझ्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शन मध्ये। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्याला फायदा, तुम्ही पण करू शकता, तुम्ही पण नाव नोंदणी करू शकता। तर त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मी सांगतो ते संपूर्ण माहिती। तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन मोबाईलवर करू शकता। सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत 9 कोटी खातेधारकापर्यंत कशी रक्कम। तर मित्रांनो, सरकारने किसान योजनेअंतर्गत 9 कोटी शेतकऱ्यांना फायदा, तुम्ही पण करू शकता नोंदणी। मित्रांनो, सरकारने मार्चपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेअंतर्गत 9.13 कोटी शेतकऱ्याच्या खात्यात एकूण 18,253 कोटी रुपये जमा केले आहेत, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतची माहिती दिली। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 3 टप्प्यात पहिल्या आठवड्यात सरकारने पहिला हप्ता खात्यात सरकार पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 3 टप्प्यात 6,000 रुपये खात्यात टाकणार आहे। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारने पहिला हप्ता खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला होता। जर तुम्ही देखील शेतकरी असाल तर तुम्ही देखील या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता। या योजनेत रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://pmkisan.government.in वर जाऊन लॉग इन करावे। वेबसाईटवर फॉर्म्स कॉर्नरवर गेले आणि फॉर्मर रजिस्ट्रेशन पर्याय निवडावा। इथे आधार नंबर टाकून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। या वेबसाईटवर तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता, सोबतच लाभार्थीची नावे भी पाहू शकता। तर मित्रांनो, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत माहिती दिली की लॉकडाऊनच्या काळात मार्च 2020 पासून आतापर्यंत सरकारने 9.13 कोटी शेतकऱ्याच्या खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत 18,253 कोटी रुपये टाकले आहेत। एकूण 4,22,113 कोटी रुपये कृषी कर्ज घेणाऱ्या 3 कोटी शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या मोरोटोरियमचा लाभ मिळाला। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट